अशाच प्रकारची एक फसवणूक आणखी एका ठाणेकर नागरिकाची झालेली आहे. प्रशांत तानाजी पोळ, वय वर्ष 36, हे कासारवडोली परिसरामध्ये राहतात. त्यांनी इंस्टाग्रामचं त्यांचं अकाउंट चेक करत असताना एका अनोळखी मोबाईलधारकाने त्यांना एक जाहिरात पाठवली आणि त्याद्वारे एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून फेडरेटेड हम्स हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सदर ॲपद्वारे फिर्यादीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचं आमिष दाखवून त्यांच्या ICICI बँक खात्यातनं 10,04,465 रुपये रक्कम ऑनलाईन आरोपीने बँक खात्यावर वळती करण्यास सांगून ती परत न करता श्री प्रशांत तानाजी पोळ यांची फसवणूक केली. या संदर्भामध्ये आणखी एका अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेकर नागरिकांनी अशा प्रकारांना फसवू नये आणि अशा प्रकारांना भीक घालू नये असं आवाहन देखील करण्यात येत आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intent.